महाराष्ट्रातली ओव्हरऑल चित्र काय आहे आता आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये सध्या तरी मविया वरचढ असल्याचं दिसत आहे. मवियाकडे 29 ठिकाणी आघाडी आहे, महायुतीला 18 ठिकाणी आघाडी आहे आणि सांगलीच्या जागेवर काँग्रेस बंडखोर विशाल पाटील हे सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय. ओव्हरऑल महाराष्ट्राचं हे चित्र नम्रता. भाजपला 11 जागा आहे, शिंदेच्या शिवसेनेला 6 जागी आघाडी आहे, अजित पवारांना 1 जागी आघाडी आहे जी रायगडमध्ये तटकरेंच्या रूपाने आहे. अपक्ष 1 विशाल पाटील सांगलीमध्ये ज्यांचा उल्लेख झाला बंडखोरी केली. ठाकरेंना 10 जागी आघाडी आहे, शरद पवारांना 8 आणि काँग्रेस 11 म्हणजे भाजप 11 आणि काँग्रेस 11. बऱ्याच दिवसांनी हे चित्र राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय अशा प्रकारचं. हे राज्यातलं चित्र महाविकास आघाडीची सध्या तरी आघाडी दिसतेय, महायुती कुठेतरी पिछाडीवरती बऱ्यापैकी सबस्टॅन्शियल नंबरने पिछाडीवरती दिसतेय. मात्र हे अंतिम आकडे नाहीयेत, हे कल आहेत. अजूनही अनेक ठिकाणी अटीतटीची लढत सुरू आहे. जसं आत्ताच आपल्याला सचिन सांगत होते की ज्यामध्ये बीडची जागा आहे, रावसाहेब दानवे यांची जालन्याची जागा आहे, तिथे अटीतटीची टक्कर सुरू आहे. मुंबईमधल्या काही जागी अटीतटीची टक्कर सुरू आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि विदर्भात सुद्धा काही ठिकाणी कांटेकी टक्कर बघायला मिळू शकते. त्यामुळे ह्या निकालामध्ये हे आकडे अजूनही बदलू शकतात. अभी तो पार्टी सुरू होईल, 3-3.5 तासच झालेले आहेत आणि त्यामुळे कुठल्या पार्टीनी किती मतं मिळवलीत, किती ठिकाणी आघाडी घेतली आहे हे कळायला अजून तेवढाच वेळ आपल्याला म्हणायला पाहिजे. नम्रता, 8 सुरुवात झाली आहे, 11:30 वाजलेले आहेत, 3.5 तास झालेले आहेत. शरद पवारांच्या पक्षाचा जर विचार केला तर 10 ठिकाणी आघाडी आहे, भाजप 11 आणि काँग्रेस 11 अशा प्रकारे सध्याचं चित्र आहे. ठाकरेंची सेना 10 जागांवर तर शिंदेंची शिवसेना 6 जागांवर सध्या आघाडी मिळवताना दिसते आहे. ओम देशमुख आपल्या सोबत आहेत. ओम, राज्यातलं एकूण चित्र, मुंबईतलं एकूण चित्र सध्या या घडीला विश्लेषण करायचं म्हटलं तर आकडे काय सांगतात? अगदी बरोबर आहे, जसं सांगितलं की या सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली असं आपण म्हणू शकतो. भाजपनं 40+ जो काही नारा दिला होता, आधी तो 45+ होता, त्यानंतर 40 वरती आला. मात्र वस्तुस्थितीमध्ये सध्याचे जर आपण आकडे पाहिले तर हा आकडा कुठेतरी या प्रकारच्या घोषणा आणि एकंदर जी काही महायुतीमधला जो काही कॉन्फिडन्स होता तोच त्यांच्या पथ्यावर पडत नाही असं सध्या जरी दिसतंय. महाविकास आघाडीनं महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. अनेक मतदारसंघांमधली आघाडी ही 50,000 सुद्धावरती. अगदी दक्षिण मुंबईचं जर आपण उदाहरण घेतलं तर 29,000 लीड सध्या अरविंद सावंत यांना आहे अशा प्रकारची माहिती सध्या समोर येते. त्यामुळे कुठेतरी महायुतीचं जे काही इंटरनल कॉम्बिनेशन होतं, ज्या प्रकारची समीकरणं जुळवण्यात आली होती, जसं आपण सकाळी सांगितलं की ज्या प्रकारची समीकरणं भाजपनं जुळवली ती कुठेतरी भाजपच्या विरोधात जात आहेत असं दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या ज्या जागा सध्या दाखवल्या जात आहेत त्या 11-12 जागांवरती भाजपच्या उमेदवारांचं लीड आहे, भाजपच्या उमेदवारांना लीड मिळतंय. मात्र महाविकास आघाडी त्यातल्या ठात उद्धव ठाकरेंचा गट असेल किंवा इतर पक्ष असतील यांचं जे काही लीड मिळतंय ते मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपचे मोठे नेते त्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती गेलेले आहेत. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते, राज्यात भाजपची जी काही कामगिरी खराब होते असं सध्या चित्र आहे त्यावरती या दोघांमध्ये चर्चा होती का, नेमकं काय चुकलंय या सगळ्या. ओंकार, तू म्हणतोस ते बरोबर आहे, नेमकं काय चुकलंय याचं आता चिंतन भाजपला करावं लागणार आहे आणि